विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित यातील प्रकरण क्रमांक 15वे येथील आपण आज सराव संच 15.1 अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण या ठिकाणी आज क्षेत्रफळे प्रकरण पाहणार आहोत. यामध्ये आपण समांतर भुज चौकोन आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समांतर भुज चौकोन म्हटलं की आपल्या समोर त्याचे सगळे गुणधर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता आपण या समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढूया. त्यातील आपला सराव संच 15.1 आणि त्यातला हा आपला पहिला प्रश्न आहे की एका समांतर भुज चौकोनाचा पाया हा 18 सेंटीमीटर आहे, उंची 11 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं. आपण समांतर भुज चौकोनाचा पाया असं पूर्ण लिहा तुम्ही. त्या ठिकाणी तुम्हाला पाया किती दिलेला आहे मित्रांनो, तर पाया दिलेला आहे तुम्हाला 18 सेंटीमीटर. दिलेली माहिती संपूर्ण व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याची उंची तुम्हाला दिलेली आहे किती आहे, जे दिलेलं आहे प्रश्नात तेच लिहायचं आहे. किती दिलेलं आहे? 11 सेंटीमीटर. हे 11 सेंटीमीटर. म्हणून समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ काय आहे त्याचा संबंध काय आहे मी या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. का सूत्र आलं ते पण सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, क्षेत्रफळ किती असणार आहे याच, पाया गुणले उंची, इट्स मीन बेस इंटू हाईट. हे पॅरलग्रामचं. ओके, मग दिलेली माहिती आपण यामध्ये किमती लिहूया. 18 गुणुले 11 म्हणजेच 11 88 आणि 11 11 के 11 आणि 1 किती झाले, 11 88 आणि 88 किती आले, 11 8 19 किती आलं, 198 चौ सेमी. हे त्याच आपल्याला या पद्धतीनं हे गणित असं सोडवता येईल. ओके, तर मित्रांनी साधी उदाहरणं असतात, साधी म्हणजे आपल्या सूत्रावरती आधारित ही उदाहरणं आपल्याला अशा पद्धतीनं सोडवायची आहेत. आता यानंतर पहा आपण दुसरं उदाहरण यामध्ये दिलेलं पाहूया. दुसरं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे ते पहा. तर या उदाहरणामध्ये काय दिले तुम्हाला, हा समांतर भुज चौकोनाचं जे काही तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे 29.5 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आणि पाया त्याचा तुम्हाला दिलेला आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला या एका समांतरभुज चौकोनाचं सुरुवातीला आता क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, आता पाया पण 8 सेंटीमीटर दिलेला आहे, त्या चौरसाची तुम्हाला उंची काढायची आहे. हा आपण दुसरा प्रश्न आता यामध्ये पाहूया. आता बघा तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची पहिली गोष्ट. दिलेल्या जे काय प्रश्नामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण सुरुवातीला व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे. बघ चला, मग तुम्हाला काय दिले तर त्या चौरस, दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी या ठिकाणी देतो, प्रश्न लिहित नाही आता. तर त्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ दिले तुम्हाला, समांतरभुज चौकोनाचं तुम्हाला काय दिले, क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती क्षेत्रफळ दिले मित्रांनो, तर 29.6 चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर आहे, हा चौरस सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याचा पाया एक दिलेला आहे, तुम्हाला उंची काढायला सांगितली आणि त्या समांतर भुज चौकोनाचा पाया तुम्हाला दिलेला आहे 8 सेंटीमीटर, तर त्याची उंची किती असा हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. मग यावरून आपण सूत्र प्रत्येक वेळेस लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, पाया गुणिले उंची. यांच्यावरून आपल्याला समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे तुम्ही पूर्ण लिहा. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आता तुम्हाला ज्या इथे किमती दिल्या त्या किमती तुम्ही याच्यामध्ये लिहा. त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला किती दिलेलं आहे, 29.6 बरोबर पाया किती आहे 8 सेंटीमीटर आहे, आपण या ठिकाणी 8 आणि गुणुले उंची आपल्याला माहिती नाही. मग यावरून आपल्याला त्याचं काय करायचंय, ही उंची काढायची आहे.
बघा आता हे किमती आपण या ठिकाणी लिहून घेतले, आपल्याला काय हवं आहे, उंची हवे, मग हे आपण या ठिकाणावर घेऊया. किंवा सिंपली या ठिकाणी असं करा, तर ही जे काय 29.6 बरोबर आपल्याला काय हवे, उंची काढायची, बरोबर. मग हे या बाजूला आल्यावर काय होईल, याच्या छेदात जाईल. म्हणून उंची बरोबर याला आपण भाग घाला, 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक किती 24, 8 त्रिक 24, ह्याच्या इथे किती राहिले 24 5, आणि 8 साती 56 हे दशांश चिन्ह मध्ये दिले, म्हणजे उंची त्याची किती आली, 3.7 सेंटीमीटर. आणि खाली याचं उत्तर लिहिताना पण तुम्हाला असं लिहावं लागेल, म्हणून त्या समांतर भुज चौकोनाची उंची 3.7 सेंटीमीटर असेल, असं पूर्ण वाक्यात याच उत्तर असेल आहे असं तुम्ही काही म्हणू शकता, पण हे पूर्णतः या ठिकाणी तुमचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, आणखी एक अशाच पद्धतीचा आपण प्रश्न पाहूया की ज्या ठिकाणी आता आपल्याला पाया काढायचा आहे, म्हणजे क्षेत्रफळ काढलं, पाया दिला असेल तरी उंची काढली, उंची दिली असेल तर आता पाया पण आपण या ठिकाणी काढूया. बघा, एका समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ 83.2 चौरस सेंटीमीटर आहे, त्याची उंची 6.4 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल. हे जनरली आपण काय सांगितलंय आपल्याला, तर त्या समांतर भुज चौकोनाचा तुम्हाला काय दिले, क्षेत्रफळ दिले. हे तिसरं आहे, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, तर 83.2 चौरस सेंटीमीटर हे एवढं तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आणि त्याची उंची हाईट तुम्हाला दिलेली आहे, समांतर भुज चौकोनाची दिलेली उंची तुम्हाला दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर. तर मित्रांनो काय करा, तर याचा तुम्हाला पाया शोधायचा आहे, तर पाया बरोबर किती आपल्याला काय करायचंय, काय दिले आणि काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, ही गोष्ट समजली. मग आता या ठिकाणी आपण काय, त्याचं सूत्र आपण काय म्हणतो, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. या पद्धतीने सूत्राच्या सूत्र मेन्शन करायचं, सूत्र लिहायचं. ओके, आता दिलेल्या बाबी आपण या ठिकाणी मांडूया, पाय तुम्हाला क्षेत्रफळ किती दिले, 83.2 बरोबर पाया दिला आहे का नाही, आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे, इंटू उंची दिलेली आहे का, आहे, किती आहे 6.4 एवढी त्याची उंची आहे. आता म्हणून हा बरोबर चिन्ह या ठिकाणी इकडे घेऊया आपण, पाया हे गुणाकारात आहे, इकडे आपण भागाकारात घालूया, पाया बरोबर या ठिकाणी 83.2 छेद 6.4, म्हणजे त्याला तुम्ही कितीही भाग घाल, कशाही भाग तुम्हाला सिंपल घालता येतील, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आले, पाया बरोबर किती येणार आहे, साधारण करेक्ट 13 येईल, म्हणजे ह्याचा पाया आपल्याला किती आला, 13 सेंटीमीटर आला. ओके, तर हा गुणाकार भागाकार तुम्ही करू शकता ना, सोपी गोष्ट आहे त्या. ओके चल थांबूया या ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला सर्व प्रकरणावरती ही व्हिडिओ हवे असतील, तर आपल्या रयत एज्युटेक या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.